नमस्कार, मी संबदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह बसस्थानक व बसस्थानकावरील प्रसाधनगृहाची त्वरित स्वच्छता करावी या मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसीम राजे यांनी पारनेर आगार व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या, मिळणारे उत्पन्न याच्या आधारे प्राधान्यक्रम ठरवून येत्या 8 दिवसात विविध मार्गांवर फेऱ्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल कोतकर व स्थानक प्रमुख SM कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बसस्थानकासह परिसराची व प्रसाधन ग्रहांची तातडीने सफाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. डिजिटल चावडी या समाजसेवी संस्थेचे संस्थापक मंगेश पुंडलिक वराळ यांनी मोबाईल ऍपच्या माध्यमातून उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर, जातीचा दाखला, डोमासाईल, नॅशनॅलिटी अशा शेकडो शासकीय योजनांना लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती ऍपद्वारे उपलब्ध करून दिली आहे. यावेळी या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून निघोज व परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आहे, तर हजारे यांनी मागील आंदोलन स्थगित करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलन करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. शिवाय नव्या कृषी कायद्यासंबंधी पत्रात काहीही भाष्य केलेले नाही. हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल याचा तपशील लवकरच जाहीर करू असे पत्र हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पाठवले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होता जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली, यामुळे राजकीय सभा समारंभ बंद झाले, तर गावोगावी असलेले राजकीय फोटो, बॅनर, कोनशिला झाकल्या जाऊ लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला व लगेचच निवडणूक असलेल्या गावांसोबत संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, पारनेर शहराध्यक्ष वसीम राजे, उपतालुकाध्यक्ष अविनाश पवार आदी उपस्थित होते. पारनेर पोलिसांच्या हातीमध्ये वासुंदे चौक, टाकळी, ढोकेश्वर तालुका पारनेर येथे विना परवाना बेकायदा जनावरांना कत्तलीसाठी नेणारा टेम्पो पारनेर पोलिसांनी पकडला असून या टेम्पोमध्ये लहान व मोठे असे 16 जनावरे कोंबून क्रूरपणे दाटीवाटीने कत्तलखान्याकडे नेली जात होती. शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अलम शरफुद्दीन शेख, जावेद हुसेन सय्यद त्याचबरोबर टेम्पो मालक आणि इतर काही अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.